झणझणीत पिठलं भाकरी आणि त्यासोबत चमचमीत अशी पापडाची चटणी, हा मेन्यू आज आपण तयार करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी झणझणीत असं पिठलं तयार करूयात. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी छान तडतडून दिली. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने क्रिस्पी झाल्यावर त्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घातला. तर मिरचीचा ठेचा हा लसूण, मिरची आणि जिरे घालून ठेचा तयार केलेला आहे. तो ठेचा तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घेतला. नंतर यामध्ये आपण 1/2 चमचा हळद घातली. हळदसुद्धा 1/2 सेकंद परतल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान तेलामध्ये परतून घेतला. गॅसची फ्लेम लो करायची आहे. गॅसची फ्लेम लो करूनच कांदा छान मऊ होईपर्यंत परतला. यामध्ये आपल्याला पिठलं जेवढं पातळ हवं आहे तेवढं पाणी यामध्ये घातलं. या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. मीठ थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतले की याला आपल्याला छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला मस्त अशी उकळी आली की त्यामध्ये थोडे थोडे बेसन पीठ पेरून घ्यायचे आहे. बेसन पीठ घालत असताना आपल्याला ते बेसनामध्ये होणाऱ्या ज्या गाठी असतात त्यासुद्धा या पाण्यामध्ये आपल्याला त्या फोडून घ्यायच्या आहेत. त्यासाठीच एकदम बेसन पीठ न घालता थोडे थोडे बेसन पीठ आपल्याला या पाण्यामध्ये पेरून घ्यायचे आहे आणि नंतर याच्या गाठी सगळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे जे पिठलं आहे ते मी चमच्याच्या मदतीने हाटून घेतलेले आहे. यामधल्या सगळ्या गाठी छानपैकी मऊ झाल्या की यावर आपण 10 मिनटं झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून पिठलं जे आहे ते हाटून घ्यायचे आहे. 2 मिनटं पिठलं हाटल्यानंतर परत झाकण ठेवायचे आणि असे 2 ते 3 वेळा केल्यानंतर शेवटी आपले हे जे पिठलं आहे ते 10 मिनटात छान खदखदून असं त्याला उकळी बसते आणि मस्त असं पिठलं आपलं तयार होतं. यावर कोथिंबीर घालूयात, मिक्स करूयात आणि इथे आपलं झणझणीत असं पिठलं तयार झालं आहे. आता आपण करणार आहोत ती म्हणजे पापडाची चटणी. तर पापडाची चटणी तयार करण्यासाठी इथे मी पापड जो आहे तो अशा पद्धतीने गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतलेला आहे. तर जवळपास 2 ते 3 पापड मी छान कुरकुरीत असे भाजून घेतल्यानंतर एका बोलमध्ये 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, त्यामध्ये थोडीशी मिरपूड, नंतर यामध्ये आमचूर पावडर घालून या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला मिक्स केलेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि परत एकदा याला मिक्स करून घेऊयात. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि तीसुद्धा या इन्ग्रेडियंटसोबत मिक्स करूयात. कांदा, टोमॅटो हे जे सगळं मिक्सचर आपण तयार केलं ते जरा वेळ बाजूला ठेवूयात आणि आता आपण भाकरी तयार करूयात. तर इथे मी ज्वारीची भाकरी तयार करत आहे. तर ज्वारीची भाकरी करण्यासाठी 1 वाटी पीठ मी ताटामध्ये घेतलेले आहे आणि त्याला व्यवस्थित असे मळून घेणार आहे. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला ही ज्वारीच्या भाकरीसाठीचं पीठ मळून घ्यायचे आहे. जेव्हा आपण भाकरी करतो तेव्हा भाकरीसाठी लागणारे जे पीठ आहे ते जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा मळायचे नाही आणि मळत असताना व्यवस्थित आपल्याला तळव्याच्या हाताने छान घसरून घसरून त्याला मळून घ्यायचे आहे. आता इथे आपले पीठ मळून झाल्यानंतर तर एक बॉलसारखा गोळा घेतला आणि त्याची अशा पद्धतीने भाकरी थापून घेत आहे. खाली थोडेसे पीठ भुरभुरा आणि मग भाकरी थापा, नाही तर भाकरी खाली चिकटू शकते. तर अशा पद्धतीने भाकरी थापून झालेली आहे. आता ही भाकरी आपण तव्यावर भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर तवा छान गरम करून घेतलेला आहे. थापलेली भाकरी ती आपण त्या तव्यावर छानपैकी खरपूस अशी भाजून घेऊयात. थापलेल्या भाकरीचा जो खालचा भाग असतो तो तव्यावर घालताना वर येणार, त्यासाठी त्याला पीठ लागलेले असते. तर त्यावर आपल्याला थोडेसे पाणी लावायचे आहे. जास्त पाणी लावू नका, नाहीतर भाकरी अशी किरवजल्यासारखी होते. आता पाणी लावलेला जो भाग आहे तो थोडासा कोरडा झाला की भाकरी अशा पद्धतीने पलटून घ्या आणि दोन्ही बाजूने छान भाकरी अशी खरपूस होईपर्यंत सगळ्या बाजूने व्यवस्थित गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायची आहे. Oh,
तर अशा पद्धतीने खरपूस अशी ज्वारीची भाकरी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। आता जी आपण मघाशी कांदा टोमॅटोची कोशिंबीर तयार केली होती त्यामध्ये आपण छान असे कुरकुरीत भाजलेले जे पापड होते कुस्करून घेऊयात आणि या कोशिंबीर सोबत म्हणजे कांदा टोमॅटो कोथिंबीरी सोबत मिक्स करूयात। जेव्हा तुम्ही जेवायला घेणार तेव्हाच तुम्ही हे जे पापड आहेत ते कांदा टोमॅटो सोबत मिक्स करा, नाहीतर अगोदर यामध्ये पापड मिक्स करून घेतला तर जेवणाच्या वेळेपर्यंत ते पापड नरम पडतात, म्हणून ऐन वेळेला हे पापड त्या कोशिंबीरीमध्ये मिक्स करून घ्या। तर अशा पद्धतीने झणझणीत असं पिठलं भाकरी आणि चमचमीत अशी पापडाची चटणी तयार झाली आहे।